अरे काय योगिता, काय टेन्शन मध्ये दिसायला लागले, काय झालं? अरे दादा तुला काय सांगू, मी आताच एका कंपनीचा इंटरव्ह्यू देऊन आली आहे आणि त्यांनी मला जॉब साठी नकार दिला. जवळजवळ 3 महिने झाले मी जॉब साठी ट्राय करते, वेगवेगळ्या कंपनीत फॉर्म भरले, इंटरव्ह्यू पण दिले, पण काही जमत नाहीये रे. आणि असं झालंय की मला जॉब लागत नाहीये, तर माझ्या घरचे लग्नाच्या मागे लागले. ते म्हणतात की लग्न करून देतो तुझं, पण मला नाही करायचंय रे लग्न. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, काहीतरी करायचंय मला जीवनात माझ्या. मला खरंच कळत नाहीये मी काय करू, सांग रे काहीतरी. अरे हे तर खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. अरे मला पण ना असा प्रॉब्लेम येत होता आणि मला पण जॉब लागत नव्हता. मी खूप जागावर सर्च केलं, हे केलं, हा मी जायचो रिजेक्ट व्हायचं, जायचो रिजेक्ट व्हायचं, तर मला पण खूप टेन्शन आलं होतं. तर ना मला एक जाताना बाबा दिसले, त्या बाबांनी मला सांगितलं की तुला हे टेन्शन नाही, तर मला विश्वास बसला त्यांच्यावर. तर मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी काय केलं माहिती का, मला ही साखळी दिली. ही साखळी दिल्यापासून ना मला 2 दिवसात जॉब लागला लगेच, आणि जॉब लागला मग काय मी खुश झालो. अरे खरंच आहे, मला जॉबला लागायचंय रे, त्यासाठी मी काही करे. मला सांग ना कुठले बाबा आहेत ते. इथे ना पाठीमाग आपलं एक मंदिर आहे, जाते ना तू त्या मंदिराला, त्या मंदिरापाशी जा, तिथे ते बाबा बसलेले. कुठलं मंदिर? हनुमानला? हा हनुमानाचं मंदिर. तर तिथे जा, तिथे ते बाबा बसलेले आहेत. तू तिथे जायचं, तुझी गेले थोडक्यात तू समस्या सांगितली की ती पुढची समस्या तुला सांगून टाकते. आणि जे ते जे म्हणतील ते करायचं. हा तुला बी अशी लगेच सगळे अशी जादू मध्ये. अरे नाही मला थोडं काम आहे, तू एकदा जाऊन ये त्यांच्याकडे. ते खरंच सांगतील का मला जॉब लागेल का? 100% 100% तुझं म्हणजे एकदम टेन्शनच निघून जाईल. चालेल, मी जाते त्यांच्याकडे. जा त्यांच्याकडे, मी आताच जाते लगेच. हो लगेच. बाबा मला बरेच दिवस झाले जॉब लागत नाहीये. मी बरेच कंपन्यांमध्ये ट्राय केलंय, पण कुठूनच चांगला रिस्पॉन्स येत नाहीये. मला काहीतरी समस्येचं निवारण करा बाबा. बच्चा मला सगळं ठाऊक आहे, तू इथं कशासाठी आली, तुला कोणी पाठवलं, या जगात कुठं काय चालतं या सगळ्याचा पत्ता मला असतो. बच्चा तुला जॉब पाहिजे, तुला जॉब मिळेल, तुझ्या मनात जे काय असेल ते सगळं मिळेल. तू माझ्याकडे आली, लक्षात घे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समस्या असतात आणि प्रत्येक समस्यावर उपाय असतो, पण तो उपाय ज्याला ठाऊक आहे त्याच्याकडे तुला यायला लागतं. आता तुझ्याकडे सगळ्या समस्यांचं निवारण मी देत असतोय, थांब. आधी मला तुझ्यासाठी थोडा प्रसाद देऊ दे. आता लक्षात घे, तुझ्या समस्या मला समजल्यात आणि त्याच्यावरती उपाय मी तुला देतोय. माझ्या हात मोकळे आहेत. आता मी तुला या जगामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट देत आहे आणि लक्षात घे. वाडू माडू काढू तुला उंगाखाली गाडू. बाबा ही चैन आजपासून गळ्यात घाल आणि तुझ्या सगळ्या समस्या मिटतील. धन्यवाद बाबा, तुमचे मी कसे आभार मानू मला कळत नाहीये. जास्त काय मानू नको, दानपेटी जेवढे पैसे टाकता येईल तेवढे टाक. बाबांना अजून काय पाहिजे? हो बाबाजी, धन्य हो. जय हो बाबाजी की जय हो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताचं जे दृश्य आपण बघितलं त्या दृश्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की एका मुलीला एक समस्या पडली आणि त्या समस्येचं निवारण करण्यासाठी ती एका बाबाजींकडे गेली. बाबाजींनी एक चमत्कार दाखवला आणि चमत्कार दाखवल्यानंतर त्या चमत्काराला ती मोह पडली आणि तिला असं वाटलं की खरंच बाबाजींनी तिची समस्या सोडवली आहे. पण खऱ्या अर्थाने असं झालं असेल का बरं? चला याच समस्या आपल्याला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपले इथं आलेले डॉक्टर नितीन हंडे सर, ते आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतील. नमस्कार नितीन सर. नमस्कार. वी स्कूलच्या लाईव्ह चर्चा सत्रामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. नक्कीच. वी स्कूलच्या सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार, आणि खूप मला आनंद होतोय की वी स्कूलला हा विषय घ्यावासा वाटला, कारण आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय खूपच व्यापक आहे. कारण आज आपण विज्ञानाची सगळी सृष्टी वापरतोय, सगळं विज्ञानाची सगळी साहित्य वापरतोय, पण ही सृष्टी कशी निर्माण झाली याचं जे व्हिजन होतं ते नेमकं विसरलं जातंय. आणि त्यामुळे आज आपण बघतोय की ही जी नवीन पिढी आहे जिच्यापुढे खूप समस्या आहेत, जॉबच्या असतील, लग्नाच्या असतील, अनिश्चिततेच्या असतील, तर त्या समस्या सोडवण्यासाठी ते अशा नवीन भोंदू कोणत्याही बाबाला बळी पडत आहेत. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतील,
पण त्या सोडवण्यासाठी आपण आपलं मनगट, आपलं मस्तक, आपला मेंदू वापरला पाहिजे. अशा भोंदू बाबाकडे गेलं तर आपल्या समस्या कधी सुटत नाही, केवळ तात्पुरता दिलासा मिळतो. पण त्याने आपल्या या अगतिकतेचा फायदा घेतलेला असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण मागच्या सीनमध्ये पाहिलं की त्या बाबाने आधी जाळ खाल्ला आणि त्यानंतर चेन काढली, तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी जाळ खाल्लं म्हणजे काय खाल्लं, तर कापूर खाल्ला. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की अंगाच्या अनेक लोक पेटता कापूर खातात, तर हा पेटता कापूर नक्की खातात कसा आहे, तर कापूराचा एक भौतिकशास्त्राचा नियम आहे की कापूराचा ज्वलनांक हा खूप कमी असतो, त्यामुळं कापूर जो पेटलेला असला तो तापत नाही, म्हणजे कमी तापमानात तो पेट घेत असतो, त्यामुळे त्याचा चटका बसत नाही. त्यामुळे तो कापूर तुम्ही असा जिभेवरती ठेवला तर तुमची जीभ ओली असते आणि त्यामुळे तुम्हाला लगेच चटका बसत नाही. त्यानंतर मी जिभेवरती ठेवल्यानंतर काय केलं, थोड्या वेळ मी तुम्हाला ज्योत दाखवली आणि त्यानंतर मी तोंड झाकून घेतलं. सर हा प्रयोग तुम्ही पुन्हा आमच्या विद्यार्थ्यांना करून दाखवू शकता? नक्की, तुम्ही पेटवून द्या मला. तर आता आपण पाहिलं मी पेटता कापूर खाऊ शकलो, तर मी पेटता कापूर खाऊ शकतो पण तापलेली लोखंडाची गोळी मी खाऊ शकेल का? नाही, कारण माझी जीभ जळेल. अंगाच्या लोक सुद्धा पेटता कापूर खातात, ते पेटती लोखंडाची गोळी तापलेली खाऊ शकत नाही कारण त्याचा ज्वलनांक जास्त असतो. तर हा साधा विज्ञानाचा नियम आहे. त्यानंतर जेव्हा कापूर खाल्ला जातो त्यानंतर तोंड बंद केलं की आतला ऑक्सिजन संपतो आणि ती ज्योत विसते, त्यामुळं पुढे काही ती चटका बसत नाही. तर हा साधा प्रयोग आहे, प्रॅक्टिस केली की तुम्ही अगदी एक मिनिट सुद्धा तुमच्या तोंडामध्ये पेटता कापूर ठेवू शकता. दुसरा पण प्रयोग बघितला तो होता चेन काढण्याचा. तर हा चेन काढण्याचा प्रयोग, याला भले भले शास्त्रज्ञ देखील फसलेले आहेत, अगदी सेलिब्रिटी लोक असतील, नामवंत प्रतिष्ठित राजकारणी लोक असतील, ही सुद्धा ह्याला फसलेली आहेत. तर साधा प्रश्न आहे की मी चेन काढू शकतो, मी कलिंगड काढू शकेल का? नाही. विचारायला पाहिजे होतं, कारण मी चेन काढू शकलो कारण मी चेन लपू शकलो. माझ्याकडे एक नकली अंगठा आहे, हा अंगठा मी माझ्या बोटात ठेवलेला आहे आणि मी दाखवताना असा हात दाखवतोय, हात जोडतोय तर अंगठा इकडे घेतोय, चेन इकडे येते. त्यामुळे होतंय काय की लोकांना इम्पॅक्ट असं वाटतं की मोकळ्या हातातून चेन काढली आहे, बघा चेन निघली, पण ही चेन ह्या अंगठ्यामध्ये लपवता आली म्हणून मला ती काढता आली. ह्याच्यामध्ये कलिंगड लपू शकत नाही, यामध्ये दगड लपू शकत नाही, मोठी कोणतीच गोष्ट लपू शकत नाही. तर आपण हे चॅलेंज अशा बाबाला केलं पाहिजे होतं की बाबा छोटी चेन काढू नको, एखादं गावाचं पोतं काढून दाखव. आपल्या देशामध्ये खूप अन्नधान्याची टंचाई आहे, तर तुरीचे झाड वाढलेत, तुरीच्या डाळीचे भाव वाढलेत, तर आता तुम्ही काय करा, एक तुरीच्या डाळीचं पोतं काढून दाखवा. तर आपण असे प्रश्न विचारत नाही, त्यामुळं या बाबांचा धंदा चालतो. आणि म्हणून आज वी स्कूलच्या मुलांना मला हे सांगायचंय की आयुष्यात कोणत्याही चमत्काराला कधीच बळी पडू नका, कारण कोणताही चमत्कार हा हात चलाकी, फिजिक्स आणि केमिस्ट्री या तीनच गोष्टींचा वापर करून दाखवला जातो. हा वैज्ञानिक दृष्टिकोन हा काही आज विकसित झालेला किंवा शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला अजिबात नाहीये, तर आदिमानवाच्या काळापासून माणसाला प्रश्न पडत गेले की पाऊस का पडतो, वीज का चमकते, ही जमीन चांगली का ती जमीन वाईट का, प्रश्न पडत गेले आणि त्यांनी त्या माणसाने आदिमानवाने त्याची उत्तरं शोधली आणि त्यामुळं विज्ञान विकसित होत गेलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण आदिमानव होतो त्या काळात कुठं राहायचो? जंगलामध्ये, गुहेमध्ये राहायचो. आता आपण कुठं राहतो? घरामध्ये राहतो, चांगल्या बिल्डिंगमध्ये राहतो. आपल्या आधीपासून वाघ, सिंह हे प्राणी या पृथ्वीवरती होते, आपल्या आधीपासून येते, कोट्यावधी वर्षापासून. पण ते त्या काळात कुठं राहायचे? जंगलात. आता कुठं राहतात? जंगलामध्ये. आणि आता कुठं राहतात? आता शहरांमध्ये आले. शहरामध्ये आलेत कारण जंगलं आपण तोडलीत म्हणून. पण आपल्याला काय करावं लागतंय, मग त्यांना पकडून पुन्हा प्राणी संग्रहालयात टाकायला लागते किंवा पुन्हा जंगलात पाठवायला लागते. तर लक्षात घ्या, वाघ, सिंह ही लोक आपल्या आधीपासून येते या पृथ्वीवरती, परंतु त्यांना असं वाटलं नाही की मला बिल्डिंग बांधली पाहिजे, मी घर बांधलं पाहिजे, असं त्यांना वाटलं नाही. आदिमानव असताना माणूस अन्न कच्चं खायचा, आता कसं खातो? शिजलेलं, भाजलेलं, तळलेलं, ओव्हन मध्ये टाकून. नवीन प्रयोग, वाघ, सिंह त्या काळात अन्न कसं खायचे? कच्चं खायचे. आणि आता कसं खातात? आता एकच खातात ना. वाघीण मस्तपैकी कुकरला चिकन लावते, दोन शिट्ट्या झाल्या चिकन तयार. नाही ना, आदिमानवाला त्या काळात कपडे नव्हते, तो साली गुंडाळायचा, पानं लावायचा. आता छान छान कपडे घालतो, जीन्सची पॅन्ट घालतो. हत्ती घालतो का जीन्सची पॅन्ट? नाही घालत, कारण त्या लोकांना हे विकसितच झालं नाही, त्यांचा बुद्धी आहे ना अशी विकसितच झाली नाही. तर आपण जर पाहिलं की सृष्टीवरचा सगळ्यात दुबळा जीव कोणता असेल, तर तो माणूस. तुम्ही जर बघितलं तर माणसाचं बाळ एक वर्षात होतो पण त्याला नीट चालता देखील येत नाही. माणसाकडे चित्त्यासारखी चपळता नाही, हत्तीसारखी शक्ती नाही, जीवासारखी उंच मान नाही, भेडकासारखा पाण्यात जमिनीवर दोन्हीकडे राहील अशी त्याला क्षमता नाही आहे. तरी सुद्धा आज अख्ख्या जगाचा मालक कोण आहे? तर माणूस आहे. का? कारण त्याला प्रश्न पडले आणि त्याची त्यांनी उत्तरं शोधली. पण आता काय झालं माहितीये का? आता आपल्याकडे आली गप्प बसा संस्कृती. म्हणजे तुम्हाला बबली नावाच्या मुलीची एक गोष्ट सांगतो.
बबली नावाची मुलगी दिवाळीचे दिवस होते, मोती गुलाब साबणाने आंघोळ करत होती. मोती गुलाब साबण कोणत्या रंगाचं असतं? गुलाबी. हा, तर पण बबलीला वाट आंघोळ करताना बबली म्हणते की हा साबण तर गुलाबी आहे पण फेस कसा होतोय, कोणत्या कलरचा होतो? पांढरा. मग तिला आठवतं आपल्या पप्पांचा लाईफ बॉय साबण, त्याचा कलर कसा असतो? लाल. आणि त्याचा फेस कसा होतो? पांढरा. तिला अजून प्रश्न पडतो की आपल्या मम्मीचा संतूर साबण त्याचा रंग कसा असतो? केशरी. आणि त्याचा फेस कसा होतो? पांढरा. बबलीला प्रश्न पडतो की आई मला सांग साबण कोणत्या पण रंगाचा असू दे फेस पांढराच का होतो, असं का, असं का, असं का? तिच्या काय म्हणत असेल? काय तुमच्या काय म्हणली असती? कावटे किती वेळ झाला आंघोळ करते भयानक, काय पण प्रश्न पडतात असंच म्हटलं जातं ना. म्हणजे आमची माझे डोकं खाऊ नको शाळेत जा, शिक्षकांचं डोकं खा, कारण आईला उत्तर माहीत नसतं. मग ती शाळेत जाते, शिक्षकांना विचारते की टीचर मला सांगा असं का, असं का? टीचर जर ते मार्क्सवादी म्हणजे ज्याला फक्त मार्क्स साठी शिकवणारे असतील तर ते काय म्हणतात, दिस इज नॉट पार्ट ऑफ युअर सिलेबस, हे काही एक्झामला येणार नाहीये, आणि त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. तर हे लहानपणापासून जे प्रश्न पडलेले असतात ना त्याचं उत्तर शोधायची आपल्याकडे जी संस्कृती आहे तीच मुळात विकसित झालेली नाहीये. त्यामुळे आज आपण बघतोय की माईक असेल, टीव्ही असेल, लाईट्स असतील, या सगळ्याचा शोध बाहेरच्या देशात लागतोय आणि नंतर आपल्याकडे येते. आपल्याकडे हुशार लोक नाहीत का? तर आहेत, पण आपल्याकडे प्रश्न पडण्याची संस्कृती विकसित झाली नाही. न्यूटनला प्रश्न पडला की फळ खाली का पडलं, का प्रश्न पडला म्हणून विज्ञान विकसित झालं. जेम्स वॅटला प्रश्न पडला किटलीचं झाकण का उडलं, का प्रश्न पडला, उत्तर सापडलं. सी.व्ही. रमण यांना जहाजावरती जाताना प्रश्न पडला की आकाश निळं पण समुद्र निळा कसा काय, आकाश पण निळं का दिसतं, समुद्र पण निळा का दिसतोय, त्यांना प्रश्न पडला, त्यांनी उत्तर शोधलं, तेव्हा त्यांना प्रकाशाचं विकिरण कसं होतं हे समजलं आणि त्यांना नोबेल मिळालं. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रश्न पडले पाहिजेत. मी एक छोटस गाणं घेतो मुलांना तुमच्यासाठी. डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका, डोळे उघडून बघा मुलींनो झापड लावू नका, जे घडते ते असेच का ते, जे दिसते ते तसेच का ते, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. आपण या गाण्याच्या शब्दाकडे लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की डोळे उघडून बघा, आपण सगळे डोळे उघडून ठेवून, आपण सगळेच डोळे उघडे ठेवून पाहतो. पण या गाण्यात पुढे काय सांगितलंय की झापड लावू नका आणि जे घडते ते असेच का, जे दिसते ते तसेच का, हे उलगडण्याला शिका. हा मंत्र तुम्ही एकदा शिकला उलगडण्याला की तुमच्या आयुष्यात किती समस्या येऊ द्यात, तुम्हाला त्या कशा सोडवायच्या याचं उत्तर मिळल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला एक मंत्र शिकवतो मुलांनो, तुम्हाला पण हा मंत्र शिकायचा आहे. हा मंत्र तुम्ही एकदा शिकला ना तुम्ही आयुष्यात कधीच नापास होत नाही, तुम्हाला आयुष्यात कधीच भूत लागत नाही, तुमच्या कोणत्या समस्या तुम्हाला शिल्लक राहत नाही. शिकायचा आहे मंत्र? माझ्या मागे म्हणा का, एवढाच मंत्र आहे, एवढाच मंत्र आहे, पण खूप इफेक्टिव्ह आहे. कारण न्यूटन, जेम्स वॅट, सी.व्ही. रमण आदि मानव सगळ्यांना हा प्रश्न पडला आणि सगळ्यांनी हा मंत्र म्हटला आणि त्यांना त्याचं उत्तर सापडलं आणि विज्ञान विकसित झालं. हा मंत्र तुमच्या लक्षात राहावा यासाठी मी प्रयोग घेतो. योगिता मॅडम, हा माझ्या हातात क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्क दिसतोय, हा क्वेश्चन मार्क तुम्हाला का हा मंत्र शिकवतोय, हा क्वेश्चन मार्क तुम्हाला बोटावरती बॅलेन्स करायचा आहे, पडला नाही पाहिजे. उभं राहू का? पट्टा लावताना आपल्याला उभा लागेल. बॅलन्स होत नाहीये का? होत नाहीये का? कारण याच्या समोरचं जे वजन आहे हे जास्त आहे मागच्या वजनापेक्षा. अगदी बरोबर, तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे की पुढे वजन जास्त आहे म्हणून ते बॅलन्स होत नाही. पण समजा मी पुढे अजून वजन वाढवलं तर बॅलन्स होईल का? नाही. आपण पाहूया हा क्वेश्चन मार्क. ह्याला मी आता एक पट्टा लावतोय, हा पट्टा लावला सगळं वजन पुढेच आहे का? मागं काय आहे का? नाही. आता तुमचं बोट घ्या, आता बॅलन्स होतोय. सगळं वजन पुढं आहे पण हा पट्ट्याची दोन टोकं आहेत ही एकमेकाकडे बेंड झालेली आहेत आणि त्यामुळे काय झालंय, ह्या सगळ्याचा वजनाचा मध्यबिंदू मागं गेलाय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मागं इथं शिफ्ट झाल्यामुळं ते मागं बॅलन्स होतंय. भौतिक शास्त्राचा साधा नियम आहे. पण आता मी जर मागाच्या गेटअपमध्ये आला असतो बाबा बनून आणि म्हटलं असतं हे सगळं विश्व मी बॅलन्स करू शकतो मी एका बोटावरती आणि असं म्हणून हा प्रयोग दाखवला असता, सांगितलं असतं की मी 500 वर्ष एका पायावरती हिमालयात तपस्या केली तर कदाचित विश्वास बसला असता, कारण आपल्याकडं चमत्काराला नमस्कार केला जातो. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की फिजिक्स, केमिस्ट्री आणि हातचलकी याच्याशिवाय जगात कधीच कुठं चमत्कार होऊ शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो प्रयोग बघितला आहे तो भौतिक शास्त्राचा प्रयोग आपण बघितला. आता आपण जो प्रयोग बघणार आहोत तो आहे की जे बाबाजी लोक पाण्यावर दिवा पेटवतात तो कसा पेटवतात, तर आता याचा प्रयोग आपण आता नितीन सर आपल्याला करून दाखवणार आहे. मुलांनो, माझ्याकडे हा दिवा आहे,
आणि हा दिवा मी पाण्याने पेटवला आहे. सर आज सगळ्या लोकांनी अंघोळ केली असेल पृथ्वी तलावरच्या, तर हा दिवा पाण्याने पेटेल. योगिता मॅडम मला सांगा की हा दिवा पेटवायचा आहे, तर मला ह्याच्यामध्ये काय लागेल? वात लागेल. ह्याच्यात वात लागेल, ह्याच्यात काय लागेल? तेल लागेल. तेल लागेल, बरोबर. आणि तेल पण आहे आणि वात पण आहे. अजून काय लागेल पेटवायला? माचीस. माचीस लागेल. अजून हवेमध्ये ऑक्सिजन. तर हवेत ऑक्सिजन आहे, तेल आहे, वात सगळे आहे. आपण त्याला ठेवले आणि त्याला म्हणलं पेट आपोआप आपोआप पेटेल का? नाही. सगळं तिथं तेल आहे, वात आहे, माचीस आहे, ऑक्सिजन आहे, पण पेटत नाहीये. कारण पेटवायला कोण लागेल? माणूस. माणूस लागेल. बाई नाही चाललं, आपल्या डोक्यात फिट बसले की माणूस पाहिजे, माणूस पाहिजे. आपण इथं म्हटलं पाहिजे की व्यक्ती पाहिजे, स्त्री किंवा पुरुष कोणी चालेल. पण आता आपल्याला दिवा पाण्याने पेटवायचा आहे, तर मी तुम्हाला त्याच्यात काही प्रश्न विचारतो आणि मला त्याची उत्तर हवी. तर मला सांगा, हे माझ्या हातामध्ये काय? बॉटल. कसली बाटली? पाण्याची. विज्ञान सांगतं ही पाण्याची बाटली नाही, तर ही प्लास्टिकची बाटली. हिच्या आतमध्ये काय? पाणी. नाही, याच्या आतमध्ये काहीतरी द्रव पदार्थ दिसतोय. जोपर्यंत आपण हात तपासत नाही तोपर्यंत आपण याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही की याच्यात पाणी आहे. कारण तुम्हाला मी इथं काही साहित्य दिसतंय, याचा अर्थ मी याच्यामध्ये केमिकल सुद्धा आणलेलं असू शकतं ना. म्हणून काय केलं पाहिजे? आपण तपासून बघितलं पाहिजे आणि मग विश्वास ठेवला पाहिजे. आता सांगायच्या मध्ये काय? पाणी. कशावरून? कारण तुम्ही ते पिलं आणि तुम्हाला काही झालं. हा, मी पिलं, मी रॉकेल सुद्धा पितो, माझ्यावरती विश्वास ठेवणार का? विज्ञान सांगतं स्वतः तपासून बघा, दुसऱ्याने तपासलंय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्ही स्वतः तपासत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवला नाही पाहिजे. तुम्ही स्वतः तपासून बघा. हे तर पाणीच आहे. नक्की पाणीच आहे. तर पाणीला आपल्याला दिवा पेटवायचा आहे, तर तुम्ही काय करा, वातीत काय लपवले का पहा. नंतर म्हणू नका की तुम्ही आम्हाला हातच्याला किती फसवलं. नाही. नक्की काय नाहीये? या दिव्यात काय लपवले का पहा. नाही. टाकून बघा वाटल्यास त्यामध्ये. आपण बघा नाही नक्की काही नाही. ओके, आता तुम्हाला हा दिवा आहे ना पाण्याने एवढा भरायचा आहे. होता होता माझा होता. बस वाटल्यास पुन्हा तपासून बघायचं तर पुन्हा तपासून बघा. कारण तुम्ही इतका वेळा म्हणजे की दिवा तपासायला दिला, वात तपासायला दिली, पण बाटली तुमच्याकडे होती. आता हा दिवा आपल्याला पाण्याने पेटवायचा आहे, तर तुम्ही काय करा? पाण्याने दिवा पेटेल का मंडळी? जर पेटला तर सगळ्यांनी म्हणायचंय बाबा की जय हो. बाबा की जय हो. नाही, दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. आणि दिव्याला पाहून नमस्कार. तुम्ही नमस्कार घातला की मी बाबा बनतो लगेच. लक्षात घ्या, चमत्कार वाला नमस्कार असतो म्हणून बाबाचा धंदा चालतो. तर आपण समजून घेतलं पाहिजे की याच्या मागे नक्की काय विज्ञान आहे. मी आधी त्यांना काय तपासायला दिलं? वात. त्यानंतर तपासायला दिला दिवा. त्यावेळेस वात कुठं होती? वात होती माझ्याकडे, ती मी इथं ठेवली. नंतर मी काय केलं? मी त्यांना म्हणलं की देवा एवढ्या पाण्याने त्याच्यामध्ये त्याच्यात पाणी टाका. त्यांनी पाणी टाकलं, तेव्हा मी ती वात उचलली. पण आता मी फक्त वात नाही उचलली, ती वात ठेवतानाच मी एका खड्यावर ठेवली होती आणि तो खडा होता कॅल्शियम कार्बाईडचा. मला फक्त एवढंच करायचं होतं की यांच्या नकळत मला तो खडा पाण्यात टाकायचा होता, दिव्यामध्ये टाकायचा होता. मी तो खडा उचलला, वात उचलली, बोलताना पुन्हा म्हटलं की पाणी तपासून बघा, कदाचित पाणी बदललं असेल. असं बोलताना मी तो खडा टाकला पाण्यात. मला त्यांना बोलण्यात गुंगवायचं होतं. त्यांनी ते नंतर पुन्हा मग मी खडा एकदा पाण्यामध्ये गेला, माझी हातचालकी संपली आणि त्यानंतर चालू झाली केमिकल रिॲक्शन. कारण तो खडा होता कॅल्शियम कार्बाईडचा. कॅल्शियम कार्बाईड पाण्यामध्ये गेला की ॲसिडिटी नावाचा गॅस तयार होतो. आता या दिव्यामध्ये जोपर्यंत गॅस आहे तोपर्यंत हा दिवा पेटेल. नंतर पेटणार नाही तो नंतर संपून जाईल. तर हा साधा हातचालकीचा प्रयोग होता. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की फिजिक्स केमिस्ट्री आणि हातचालकी याच्याशिवाय जगात कुठंही कधीच चमत्कार होऊ शकत नाही. पण काय होतं की हे साधे साधे नियम असतात आणि हे आपल्याला ठाऊक नसतात आणि त्यामुळे आपण फसतो. म्हणून आपण आज काही असे प्रयोग बघूया की जे मानसिक लोक त्यांना आपल्या त्यांच्याकडे जे लोक जातात त्यांना हे साधे टेक्निक आणि केमिकलचे प्रयोग वापरून ते फसवतात. ते कसे फसवतात हे आपल्याला काही प्रयोगातून बघायचं आहे. तर आता मला असं वाटतं मॅडम तुम्हाला कळणी झाली. तुम्हाला समजा सांगितलं की तुमच्याकडे शक्ती आहे का? जेवलाय नाश्ता केलाय? समजा मी तुम्हाला सांगितलं की ही काडी तुम्हाला तोडायची आहे, शक्ती लावून तोडायची, तुटेल का? तोडू नका लगेच. तुटेल का? हा तुटेल. नक्की तुटेल. मला असं वाटतं तुम्हाला कळणी झाली आणि त्यामुळे तुम्हाला ती काडी सुद्धा तुटणार नाही. याला तपासून बघा काडीच तुटेल ना.
तुटेल हा ठीक आहे, मग टाका ती काडी याच्यामध्ये। टाकली तोडा तोडा तोडा, तुटली का? तुम्हाला वाटते तुटली? आडू माडू काढू तुला उमराखाली गाडू। तुम्ही तर काडी तोडली होती, काडी तर आहे तशीच आहे, ह्याचा अर्थ तुम्हाला काडी तोडता येत नाहीये, तुमच्या अंगात शक्ती नाहीये, तुम्हाला कळणी झाली, तुम्हाला भयाची बाधा झालेली आहे। काय वाटते तुम्हाला, विश्वास बसत नाहीये? नाही। बघा, लहानपणी आहे ना तुम्ही शाळेत चालला होता आणि जाताना तुम्ही ना एका झाडाला दगड मारला आणि तो दगड त्या आंब्याला नाही लागला, त्या तुम्हाला आंबा पाडायचा होता, तो दगड आंब्याला नाही लागला आणि तो दगड लागला भूताला, तेव्हापासून तुम्हाला त्या भूताने पकडले। मग आता काय करायला पाहिजे? आता तुमचं भूत काढायला पाहिजे। कसं? तुम्हाला विश्वास बसतो तुमच्या तुम्हाला भूत लागलं याचा? नाही बसत आहे। बघा, तुम्हाला विश्वास नाही बसला तर मी तुम्हाला सिद्ध 10 पद्धतीने सिद्ध करू शकतो की तुम्हाला भूत लागले। जसं एक सिद्ध केलं, तुम्हाला काडी तोडता आली नाही। का तोडता आली नाही माहितीये का? कारण तुम्हाला काडी तोडताना मी ही काडी तोडायला दिलीच नाही, ही काडी तोडायला दिली नाही, मी तुम्हाला ही काडी तोडायला दिली। मी काय केलं होतं, या रुमालामध्ये इथं अजून एक काडी आहे, ही काडी अजून तुम्हाला मी सांगितलं की पुन्हा एकदा काडी तोडा, तर मी तुम्हाला ही असं टाकेल आणि हातच्या लकीने ही काडी तोडायला देईल, तोडा। आता पण तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही तुमची काडी तोडलेली नाही, तुम्ही मी जी लपवली काडी होती ना ती तोडली, तुमची काडी आहे तशी। आणि मी तोडलेली काडी कुठे आहे मग? ती ह्या कोपऱ्यामध्ये, इथल्या कोपऱ्यामध्ये। पण अजूनही मला विश्वास बसत नाहीये की मला भूत लागले। अच्छा, मला सांगा तुमचं शिक्षण काय? फॉरेन्सिक झालंय, क्राईम इन्व्हेस्टिगेशन। क्या बात आहे, फॉरेन्सिक झालंय म्हणजे तुम्ही एकदम चिकित्सक वृत्तीचे असाल असं मला वाटतंय, पण मला माहिती आहे तुम्हाला 5वीचं गणित सुद्धा अजून येत नाही। येतं मला। बघा, मी आता लाईव्ह कॅमेरा तुम्हाला मी प्रश्न विचारेल आणि मला माहिती तुमचं उत्तर 100% चुकणार आहे। भूत लागलं असेल तर उत्तर चुकलं, बरोबर आलं तर समजा तुम्हाला भूत लागलं नाही, मग तुम्ही सुटला, चालेल? 100 रुपये वाटायचे आपल्या दोघांमध्ये, किती वाटायचे? 100 रुपये दोघांमध्ये वाटायचे। तुमच्यापेक्षा मला 10 जास्त, किती जास्त? 10 जास्त। तर तुम्हाला किती, मला किती? तुम्हाला 60, मला 40। मला 60 आणि यांना 40 घेतले, तुम्हाला 20 जास्त येतील ना मुलांना? 60 मधून 40 गेले, किती राहिले? 20। मी किती मागितले होते? 10। मला 55, यांना 45, मग 10 जास्त आले का नाही? बघा, म्हणजे यांना 5वीचं गणित सुद्धा येत नाही, यांना भूत लागलंय हे कबूल करत नसतील तर माझ्याकडे अजून एक प्रयोग आहे आणि त्याच्या जवाब मी दाखवू शकतो की तुम्हाला भूत लागले। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा जे प्रयोग आपण बघितले तर ते मला माहिती होतं की ते मला फसवताय, तरी पण मी त्याला फसले, कसं झालं हे मला कळालं नाहीये। तर असंच आपल्या सोबत सुद्धा होतं, जेव्हा आपण अशा भोंदू बाबांजवळ आपण जेव्हा जातो आपल्या समस्या घेऊन, तेव्हा त्यांचा जेव्हा आपण चमत्कार बघतो तेव्हा कुठेतरी आपल्याला माहिती असतं, एका मनात आपल्या असतं की हे जे सांगतायत ते खरंच बरोबर आहे की नाही, पण ते जे चमत्कार दाखवतात त्याला आपण बळी पळून आणि त्याला आपण खरे मानून आपण असं प्रकारे फसतो। मला तर पुढे अजून ऍड करायचं आहे याच्यामध्ये की योग्यतेपणे मला ठाऊक होतं की इथं काही आता अनिश्चा माणूस आला आणि तो काही चमत्कार दाखवणार, पण जेव्हा भोंदू बाबाकडे जातो ना आपण त्यावेळेस त्याचे एजंट सुद्धा असतात गर्दीमध्ये आणि ते एजंट त्याला मदत करत असतात। याशिवाय तिथं वातावरणासाठी धूप जाळलेला असतो, काही म्हणजे कवटी ठेवलेली असते, भीतीदायक गोष्टी ठेवलेल्या असतात, त्यामुळे आपला मेंदू लवकर हायजॅक केला जातो आणि त्यासोबत आहे ना एक अट असते की बुवा बाबाच्या मठात जेव्हा आपण जातो ना त्यावेळेस चपली सोबत डोकं सुद्धा बाहेर काढून ठेवायचं असतं, आत डोकं न्यायला अलाउड नसतं, त्यामुळे आत तुम्ही डोकं चालवलं की ते एजंट तुम्हाला गप करतात, त्यामुळे आपण लक्ष ठेवलं पाहिजे की यांच्याकडे जाऊन आपण फसणारच आहे, उपाय एकच आहे की त्यांच्याकडे जायचंच नाही। तुम्ही असं म्हणू शकत नाही मी बुवाच्या मठात जाईल आणि मी फसणार नाही, तुमचा मेंदू कधी हायजॅक होईल तुम्हाला ठाऊक राहणार नाही, त्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे। आता हे बुवा बाबा अजून काही वैज्ञानिक भौतिक शास्त्र रसायनशास्त्राचे प्रयोग दाखवतात आणि आपल्याला फसवतात। आता मी तुम्हाला एक प्रयोग दाखवतो, हा प्रयोग पण प्रत्येक जण घरामध्ये करू शकतो, कारण याच्यामध्ये साधा गडवा आहे, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेत मी आणि हा साधा चाकू आहे, पण हा प्रयोग कोकणामध्ये भूत गाडण्यासाठी केला जायचा। तर काय असायचं की असं तुम्हाला काहीतरी सिद्ध केलं, लिंबू कापून दाखवलं त्यातून काही तुम्हाला लाल पाणी येतं किंवा नांगर फोडून दाखवतात, त्यामध्ये नांगरामध्ये आधीच लपून ठेवलेलं असतात बीन्स किंवा बांगड्या किंवा काही कळ्या टाकून ठेवलेल्या असतात, नांगर फोडल्यानंतर ते तुम्हाला वाटतं की त्यातून पडले बाहेर, त्यामुळे तुमचा विश्वास बसतो की मला भूत लागलंय। मग ते काय म्हणतात की आता घराच्या बाहेर खड्डा खणून ठेवला की ते असा गडवा घेतात, तांदूळ घेतात आणि आपल्या समोर तो चाकू असा त्याच्यात गाडण्याचा ऍक्शन करतात आणि मंत्र म्हणतात कोणचा पण, आणि हे मंत्र असे असतात ना की जे सामान्य माणसाला कधीच कळत नाही, आडू माडू काढू तुला उमराखाली गाडू असं म्हणतात, काय चिमा मस्त की हुलू लिमा मस्त गेलो काही मंत्र म्हणतील, पण त्यानंतर
थोड्या वेळानंतर त्यांच्या बोटाला जाणवतं की इथं खाली घर्षणाचं बल तयार झाले आणि ते असं खुपखुपसतात आणि हा गडवा वरती येतो. लक्षात घ्या, यामध्ये भौतिक शास्त्राचा साधा नियम आहे की याच्यामध्ये तांदूळ वापरलेले आहेत, तांदळाचे कोपरे असतात ते एकामध्ये एक फसत जातात आणि जसं आपण वरनं दाबतोय आणि थोडस प्रेस करतोय त्याला, त्यावेळेस आतमध्ये घर्षणाचं बल तयार होतं आणि त्यामुळे नंतर जेव्हा खुपसतो आपण जोरात त्यावेळेस ते ह्या चाकूला या स्क्रू ड्रायव्हरला असं पकडून ठेवतात. मग ह्या कोकणामध्ये काय केलं जायचं, असा गडवा घेऊन जायचं तुम्ही, जो खड्डा खणलेला आहे त्यामध्ये टाकायचा, वरती माती टाकायची, तुमचं भूत गाडलं द्या पैसे. तर हा साधा प्रयोग प्रत्येक जण घरामध्ये करून बघू शकतो, तर केलेला नसतो त्यामुळे आपण फसतो. तर आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. यानंतर आपण अजून एक प्रयोग बघणार आहोत. आता हा प्रयोग आपण पाहूया. तुम्हाला काय करायचं माहितीये का या प्रयोगात? चौकोनाला चार कोपरे आहेत ना, तिथे तुम्हाला चटका द्यायचा आहे. आता तुम्ही चार ठिकाणी तुम्ही चटका दिलेला आहे, मात्र तुम्हाला जी करणी झालेली आहे ती या कागदावरती आता दिसणार आहे, सगळ्यांना लाईव्ह दिसणार आहे. तुमच्या गावचा मसोबा दिसतोय का याच्यामध्ये? मसोबाची आकृती दिसते का इथे? तुम्हाला पाहिजे ती आकृती दिसते, कारण आपलं मन ढगामध्ये जर तुम्हाला हत्ती पाहिजे असेल तर हत्ती दिसतो, ढगामध्ये तुम्हाला देव दिसायचा तर देव पण दिसतो, आणि ढगामध्ये तुम्हाला डायनोसॉर पाहिजे तर डायनोसॉर सुद्धा दिसतो. तर अगदी तसंच आहे की इथं काही केमिकल लावून ठेवलेलं होतं कागदाला मी, फटाक्याच्या बाबतीला का जे केमिकल असतं ना तेच केमिकल इथे लावून ठेवलं होतं, आणि ते केमिकल जसं लावले तसं तो कागद जळत गेलाय. ह्याच्यामध्ये बाकी काही चमत्कार नसतो, परंतु हा चमत्कार काही ठिकाणी करणी काढण्यासाठी दाखवला जातो. आपल्या समोर कागद जाळलेला असतो व्यक्तीने आणि आपल्याला वाटतं की चमत्कार कसा काय झाला, कागद कसा काय जाळला, आपण समजून घेतलं पाहिजे की त्यामागे देखील केमिकल रिएक्शन हीच होती. विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपण प्रयोग बघणार आहे तो आहे लंगरवाले बाबा. चला तर आता बघूयात आपण प्रयोग. आता आपण जो प्रयोग बघणार आहोत, जसं मॅडमने सांगितलं लंगरवाले बाबा हा नाव त्याचा आहे, कारण हा प्रयोग आम्ही एका लंगरवाले बाबा याच्याकडे शिकलेलो आहे. लोक आहे ना आपल्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी त्या लंगरवाले बाबाकडे जायचे, आणि तुमच्या आयुष्यातल्या समस्या सुटतील की नाही हे तो कसं ठरवायचं आहे. तर हे पहा, इथं एक कडी आहे छोटी, ह्या दोन छोट्या कड्या आहेत आणि त्याच्यापेक्षा छोटी अजून एक कडी, म्हणजे तीन कड्या आहेत त्यामध्ये. तर जेव्हा ही सगळ्यात छोटी कडी या दोन कड्यांच्या बाहेर निघेल त्यावेळेस तुमची समस्या सुटेल असं तो सांगायचा. आणि जोपर्यंत तुम्ही पैसे वाढवत नाही तोपर्यंत कडी काढायचा नाही. म्हणजे लक्षात येते का की समस्या बनवली पण त्यानेच आणि सोल्युशन पण तोच देणार, पण जोपर्यंत पैसे मिळत नाही किंवा पैसे वाढत नाही तोपर्यंत समस्या सोडवत नाही. तर आपल्या आयुष्य देखील आता अनेक समस्या असतील, तर आपण पाहूया ही कडी तुम्हाला काढता येते का. शक्ती किंवा युक्ती तुम्हाला दिली जाईल, ही छोटी कडी तुम्हाला बाहेर काढायची आहे. साधारण तुम्हाला 25 सेकंद मिळतील, मी 1 ते 25 मोजेल, तुम्ही ही कडी काढून दाखवा. ठीक आहे, मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 23, 24, 25. नाही निघते. निघेल का? पण नाही निघते. पण निघेल का? नाही निघणार. नाही निघणार. असंच असतं, आपल्या आयुष्यात अनेक समस्या असतात आणि जे आपल्याला वाटतं की ती सुटणारच नाही, परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या समस्यांचं योग्य उत्तर आपल्याला सापडलेलं नाही आहे. ते कधी कसं सापडेल? जर आपण चिकित्सा कृती वापरू. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी इकडे आतमध्ये गेली ना त्यावेळी ती बाहेर निघत असेल. कशी निघत असेल पहा, कडी बाहेर निघलेली आहे. तिला आज जायला आणि बाहेर यायला तिला एकच मार्ग आहे, ज्यावेळेस कडीचा असा यू केलेला असतो गेली आतमध्ये. हे पहा, मी एक हात उलटा पकडलाय, एक हात उलटा पकडलाय, आणि आता मी काय करतो ही कडी फिरवतोय. ही कडी फिरवली, ही कडी आली बाहेर. तर मला असं वाटतं की वी स्कूलने आज हा हे जे सेशन ठेवलं होतं त्याचा तुम्ही सगळ्या मुलांनी अधिकाधिक चांगला उपयोग करून घ्यावा. आपल्या आयुष्यामध्ये
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सा हे जीवनाचा महत्त्वाचा भाग मानलं पाहिजे आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवरती तपासून बघितली पाहिजे. तर मला असं वाटतं की वी स्कूलने हा जो प्रयत्न केला होता तो नक्की सफल होईल. धन्यवाद नितीन सर, तुम्ही आमच्या वी स्कूलच्या चर्चासत्रामध्ये आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने ह्या हा सगळा जो प्रयोग आहे तुम्ही तो विद्यार्थ्यांना सांगितला. आणि हा सगळा प्रयोग जेव्हा हे बोंदू बाबा करून दाखवतात तेव्हा सामान्य व्यक्ती कसा याला बळी पडतो आणि म्हणजे एज्युकेटेड असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींना तो याच्या मोहात पडतो. तर खरंच हे मार्गदर्शन जे तुम्ही केलं हे आमच्या विद्यार्थ्यांना खरंच मोलाचं ठरेल. धन्यवाद. धन्यवाद. मला वी स्कूलचे खूप आभार मानायचे आहेत की हा विषय मांडायची मला संधी मिळालेली आहे आणि त्या निमित्ताने मी अनेक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधल्या मुलांपर्यंत मी पोहोचणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करेन की यातले चार प्रयोग तुम्हाला घरी करून बघता येण्याजोगे आहेत. पहिला प्रयोग ह्याचा आहे, ह्याच्यामध्ये मी काडी लपून ठेवली तुम्हाला सांगितलं. हा प्रयोग तुम्ही कोणतेही काड घेऊ शकता आणि त्यानंतर हा गडव्याचा प्रयोग. हे चार प्रयोग तुम्ही स्वतः घरच्यांना करून दाखवा जेणेकरून तुमचे आई वडील, तुमचे आसपासचे कोणी लोक असतील ती देखील अशा कोणत्याही चमत्काराला बळी पडणार नाहीत. वी स्कूलचे खूप खूप आभार की हा विषय मांडण्याची संधी दिली. धन्यवाद.